So, good morning, friends. Let us begin today's lecture. Good morning, sir. So, चलो आज आता काय बघणार आहे. सो तुम्ही म्हणणार सर काय प्रत्येक वेळेस तुम्ही हीच ड्रॉइंग काढता हेच काढता तर आपल्याला हेच शिकायचं नथिंग टू नथिंग मोर. सो लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड द डेफिनेशन ऑफ वर्क. वी हॅव स्टडीड थ्री डेफिनेशन ऑफ वर्क. आपण वर्कच्या तीन डेफिनेशन शिकलो. त्यातली थर्ड वन महत्वाची होती दॅट कॅन एनी वन रिसाइट द डेफिनेशन. Can anyone recite the definition for me? Thermodynamics definition. Sir, I can. Go ahead, please. The work is said to be done by the system on the surrounding. Correct. If sole effect of all things external to system can be reduced in raising the weight against gravity. 100% correct, without missing a single word. Correct. You are extremely correct. Ekdam barobar ahe. So let us, I will write for the people, those who forgot it. Work is said to be done by the system on the surrounding if the sole effect of all the things external to the system can be reduced in raising the weight against gravity. This is the definition, important definition of thermodynamic work. Okay, prior to this we have studied two other definitions. The first definition was if the body moves in the direction of force applied, then work is said to be done. This was one definition. Second definition, work is a mechanism by which energy transfers across the boundary of a system by virtue of difference in pressure. Pressure, very correct. By virtue of difference in pressure. इथं जर आपण by virtue of difference in temperature म्हटलं तर ती definition होते heat ची. क्लियर. आणि इथं जर वापरला प्रेशर हा वर्ड तर ते डेफिनेशन होते वर्कची. ओके, सो दीज टू आर द इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. सो यू गाईज नीड टू रिमेंबर दिस इज थर्ड वन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, सो नाउ टुडे व्हाट वी आर गोइंग टू स्टडी. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी टाइप्स ऑफ वर्क. सी हाऊ यू विल फेस द क्वेश्चन इन एक्झाम. एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येणार आहे, डिफाइन वर्क and explain its types. Clear? This will be the question in exam. Asa question tumhala exam madhe yenar aahe. Work chi definition liha ani tyache types explain kara. Tar tumhala kay karayacha aahe, work cha ya tini definitions lihayche ahet ani tyacha nantar tumhala work che teen types explain karayche. We are going to cover 5 types of work. Out of these 5 types you can write any 3. Ya 5 paiki tumhi kutlehi 3 lihu shakta. Okay, आणि त्यातली त्यात सजेस्टेड कुठलं आहे की जे पहिलं आपण शिकणार आहे ते कंपल्सरी लिहावं, दुसरे दोन कुठलेही तुम्ही लिहिले तरी चालतात. आणि ऍज सच जर म्हटलं तर कुठलेही तीन लिहिले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. नावं लिहिताना 5 लिहायची आणि एक्सप्लेन करताना कुठलेही 3 टाइपचे वर्क्स एक्सप्लेन करायचे. क्लियर. सो दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड फॉर 3 मार्क्स, मॅक्सिमम 4 मार्क्स. त्या केसमध्ये वर्कच्या डेफिनेशनला 1 ते 1.5 मार्क दिला जातो, राहिलेल्या पार्टला उरलेला 1.5 किंवा 2 मार्क दिले जातात. क्लियर. अशा पद्धतीनं ते उत्तर लिहायचं आहे आपल्याला. प्रश्न लक्षात आला, डिफाइन वर्क्स अँड एक्सप्लेन इट्स टाइप्स. सो त्या टाइप्स मध्ये आपलं पहिलं घेणार आहे आपण डिस्प्लेसमेंट वर्क. पहिल्या वर्कचा टाइप असणार आहे डिस्प्लेसमेंट वर्क. दुसऱ्या वर्कचा टाइप असणार आहे प्री एक्सपान्शन वर्क. ओके, डिस्प्लेसमेंट वर्क, फ्री एक्सपान्शन वर्क. तिसरा घेणार आहे आपण शाफ्ट वर्क. ओके, डिस्प्लेसमेंट, फ्री एक्सपान्शन, शाफ्ट आणि अजून एक कुठला घ्यायचा बरं, आपल्याकडे हे भरपूर आहे. तर बघा त्यातला कुठला सोपा आहे बघूयात. इलेक्ट्रिक वर्क नको, इलेक्ट्रिक वर्क अवघड आहे. शाफ्ट वर्क हे लिहिलं आपण. शाफ्ट वर्क तुम्ही 12th शिकलाय त्याच्यामुळे घेऊया आपण, काय फक्त फॉर्म्युला लिहायचं आहे.
हा एक घेऊयात, पॅडल व्हील वर्क एक घेऊयात, फ्लो वर्क एक घेऊयात आणि फ्री एक्सपान्शन वर्क एक घेऊयात. मग काय करू आपण, हा शाफ्ट पण डिलीट करू, त्याच्या जागी पॅडल व्हील वर्क घेऊ. अजून कुठला म्हटलं तुम्ही तुम्हाला? पॅडल व्हील वर्क घेऊया आणि फ्लो वर्क एक घेऊया. फ्लो वर्क का घ्यायचं? कारण ह्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत 4 मार्क्सचा, तिथं आपल्याला फ्लो वर्क वापरायचं आहे आणि हे दोन एकदम सोपे आहेत. ठीक आहे सर, मोस्ट प्रोबॅबली तुम्ही परीक्षेमध्ये हे वरचे 3 लिहायचे, फार सोपे आहेत तिन्ही, त्यामुळे मोस्ट प्रोबॅबली वरचे 3 लिहून टाकायचे परीक्षेत. ओके, आणि चौथा मग पाचवा वाटलं तर शाफ्ट वर्क घेऊन टाकू इफ यू विश, नाहीतर 4 घेतले तरी पुरेशे होतात कारण आपल्याला परीक्षेत 3 लिहायचे. ओके, सो टाइप्स ऑफ वर्क, तर हे एवढे वर्क्स आहेत टाईपचे, वर्कचे एवढे टाईप्स आहेत. क्लिअर? सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट्स, स्क्रीनशॉट फॉर दिस. हे फक्त एवढंच फक्त, कारण मी आता डिलीट करणार आहे. ओके, नाउ लेट अस विल गो अहेड विथ फर्स्ट टाईप, डिस्प्लेसमेंट वर्क. डिस्प्लेसमेंट वर्क आपण आता बघूया. दादा, डिस्प्लेसमेंट वर्क मध्ये काय करणार आहे? तर डिस्प्लेसमेंट वर्क मध्ये आपण हा पार्ट बघणार आहे, पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. ही पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट, असो आय डोंट नीड टू एक्सप्लेन आय गेस. इथं एक पिस्टन आहे, हा सिलेंडर आहे. ओके, इथं गॅस फिल आहे. अरे गाईज, यू प्लीज टेक केअर ऑफ नो हू वॉज दॅट. चेक इट आउट अँड आय विल कॉल. कोण आता गोंधळ घातला, मी फोन करणार आहे बरं का लेक्चर झाल्यानंतर. सो यू गाईज शुड बी केअरफुल नो. See, we have 62 participants. Everyone is listening to you. So you should not have this kind of approach. Na? You should take care. So I'll talk to the parents who created this chaos now. Atta ha gondhal kuni kela tyancha palkanshi mi bolnar aahe lecture nantar. Okay. See, let us consider a piston cylinder arrangement. So this is cylinder, here is a piston. Let us consider gas inside this is at a pressure P. Asa imagine karuya ki ya cylinder madhe gas ha P evda pressure madhe bharun thevlela aahe. Okay, ya P evda pressure mule kay zala? Because of this P pressure, piston moved from state number 1 to state number 2. Ya P evda pressure mule kay zala? This P pressure pushed the piston from state 1 to state 2. Piston la tyana state 1 pasun state 2 paryant dhakalla. Clear? Tyachyamule kay zala? Tya piston cha kiwa tya cylinder cha volume vadla. Suruvatila evdhach volume hota, ata finally kevda zala? Evdha volume zala. Volume got increased. Volume increase zala. At the same time, as pressure is utilized here, itha pressure cha vapar zala. प्रेशर मुळे काय झालं, पिस्टन पुढे सरकला गेला. दॅट इज व्हाय प्रेशर एनर्जी इज कंझ्युम्ड. त्याच्यामुळे ती प्रेशर एनर्जी काय झाली, कंझ्युम झाली आणि प्रेशर पण डिक्रीज झालं. गेटिंग इट? सो व्हॉट वी आर सेइंग हियर, व्हॉट आय एम सेइंग हियर, बिकॉज ऑफ दिस प्रेशर पी, पिस्टन इज पुश्ड अवे. ह्या प्रेशर पी मुळे हा पिस्टन स्टेट 1 पासून स्टेट 2 पर्यंत ढकलला गेला. त्याच्यामुळे काय झालं, त्याचं प्रेशर ड्रॉप झालं. लेट अस से सुरुवातीला ऍट स्टेट 1 इथं होता आपला पिस्टन अँड दिस इज प्रेशर, दिस इज व्हॉल्यूम 1, पी 1 व्ही 1. ओके, त्याच्यानंतर काय झालं, स्टेट 2 ला आला पिस्टन इथं. ओके, आणि हा पाथ असा झाला. Someone asked me in last lecture, na sir, हा कर्व कस काय आला, तर ते मी आज एक्सप्लेन करणार आहे हा कर्व कस काय येतो. ओके, सो दॅट आय विल एक्सप्लेन टुडे.
कर्व कसं काय येतो आताच नाही सांगणार, ह्याच्या वरच्या शेवटी ते करणार आहे आपल्याला, तुम्हीच सांगणार आहात मला उत्तर. सो नॉट आय विल नॉट बी एक्सप्लेनिंग. अरे यार इट इज रिडिंग. This is P2, V2. This is P1, this is V1. Okay? So this is how the drawing is. कळलं काय झालं ते? State 1 पासून state 2 पर्यंत गेला piston. Piston traveled from state 1 to state 2 by following this path. Okay? So let's say this path. We'll call here as a state 1. जरा curve व्यवस्थित काढूया. फिजिकली लवकर या सगळे कॉलेजला, हे असं ऑनलाईन जर त्रास होतो रे लावा. इट इरिटेट्स ना, आय डोंट गेट सॅटिस्फॅक्शन, टीचिंग सॅटिस्फॅक्शन मिळत नाही याच्यात. प्लीज क्षमा मारली. ओके दिस वे इट इज. काय झालं, ह्या प्रेशरमुळे हा पिस्टन 1 पासून 2 पर्यंत डिस्प्लेस झाला. लेट अस से दिस टोटल डिस्प्लेसमेंट लेंथ, अज्यूम करा ही टोटल डिस्प्लेसमेंट लेंथ आहे. टोटल डिस्प्लेसमेंट एल, या टोटल डिस्प्लेसमेंटला आपण एल म्हणू किंवा एक्स म्हणू. टोटल डिस्प्लेसमेंट एक्स. ओके, this is the pressure P. Because of this pressure P, the piston moved from state 1 to state 2. Now let us tell me, let us assume, let us imagine, let us consider, काय पण म्हणा, let us consider a small displacement. dx. काय करूयात, अगदी सुरुवातीला, ऍट व्हेरी व्हेरी इनिशियल स्टेट, अगदी सुरुवातीला असं आपण अज्यूम करू की पिस्टन अगदी स्मॉल डिस्प्लेस झाला, एवढाच डिस्प्लेसमेंट झालाय. हा पिस्टन 1 पासून इथपर्यंत आला. लेट अस अज्यूम वी गॉट ओनली दिस मच डिस्प्लेसमेंट dx. dx. टोटल डिस्प्लेसमेंट किती आहे? x. ड्यूरिंग प्रोसेस 1 to 2, प्रोसेस 1 to 2 मध्ये टोटल डिस्प्लेसमेंट x आहे. आपण काय अज्यूम करतोय? अगदी छोटस डिस्प्लेसमेंट dx, व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट. ओके, सो लेट अस अज्यूम व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट dx ड्यूरिंग दिस डिस्प्लेसमेंट. Assume the pressure is constant. आणि ब्रॅकेट मध्ये लिहूया, चेंज इन प्रेशर इज निग्लिजिबल. काय अज्यूम केलंय आपण या प्रोसेस मध्ये? तर आपण या प्रोसेस मध्ये अगदी छोटस डिस्प्लेसमेंट घेतलं, व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. आणि या छोट्याशा डिस्प्लेसमेंट dx होत असताना जे प्रेशर डिक्रीज होणार आहे ते प्रेशर आपण निग्लिजिबल कन्सिडर केलं. निग्लिजिबल, त्याच्यामुळे आपण काय म्हणूयात? प्रेशर चेंज हा निग्लिजिबल, म्हणून प्रेशर हा कॉन्स्टंट. ओके, गेटिंग इट? काय लक्षात घेतोय आपण इथे, काय कन्सिडर करतोय? स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. डिस्प्लेसमेंट काय आहे? dx. स्मॉल डिस्प्लेसमेंट dx घेणार आहे आपण. तर ह्याच्यामध्ये आपण काय अज्यूम केलं?
इथून एवढाच येणार आहे ना पिस्टन, त्याच्यामुळं जे प्रेशर ड्रॉप होणार आहे तो प्रेशर ड्रॉप आपण निग्लिजिबल कन्सिडर केला, म्हणून आपण काय म्हटलं प्रेशर इज कॉन्स्टंट असं म्हटलं. ओके, आता जे तुम्ही वर्कची डेफिनेशन शिकला त्याच्यामध्ये काल आपण एक फॉर्म्युला लिहिला होता, वर्क इज इक्वल टू काय होता होतो, कॅन एनी वन, वर्क इज इक्वल टू काल लिहिला होता, रिटन यस्टरडे, पहिली वर्कची डेफिनेशन घेतल्यानंतर लिहिला होता, आठवत आहे कोणाला? हा व्हेरी करेक्ट, यश, यशने बरोबर सांगितलेलं आहे, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. हा आपला फॉर्म्युला होता. ओके, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आता ह्याच्यात आपण अजून एक गोष्ट शिकलो होतो, काय शिकलो होतो, फोर्स इज इक्वल टू किंवा प्रेशर इज इक्वल टू काय होतो, प्रेशर इज इक्वल टू फोर्स, हा प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय एरिया. आता मला सांगा, मी एकदा तुम्हाला शिकवली होती फोर्सची कन्सेप्ट, आठवती आहे का ती? आपण असा सिलेंडर घेतला होता, असा पिस्टन घेतला होता, असा पिस्टन घेतला होता, सिलेंडर घेतला होता, त्याच्यामधलं मी तुम्हाला प्रेशरचा फॉर्म्युला सांगितला होता आणि प्रेशर आपण कसं काढलं होतं ते पण सांगितलं होतं. मग तिथं काढलं होतं आपण प्रेशर इज इक्वल टू, आठवत आहे का, या पिस्टनचं काय घेतलं होतं आपण, वेट घेतलं होतं का, आणि एरिया कुठला घेतला होता, एरिया कुठला घेतला होता आपण, हा एरिया कुठला घेतला होता, कॅन एनीवन, यू कॅन अनम्यूट नाउ. क्रॉस सेक्शन, करेक्ट, कुणाचा, पिस्टनचा क्रॉस सेक्शन एरिया घेतला होता आपण, आठवतोय का? मग इथं पण आपण तेच वापरणार, फोर्स अपॉन एरिया, गेटिंग इट? सो फोर्स इज इक्वल टू, दिस मीन्स फोर्स इज इक्वल टू प्रेशर इन टू एरिया. मग एरिया काय असणार आहे, एरिया विल बी द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ पिस्टन ए, लेट मी कॉल दिस एज ए, अँड व्हॉट इज ए, सी एस एरिया, सी एस मीन्स क्रॉस सेक्शन, क्रॉस सेक्शन एरिया ए, सो हियर इट इज द क्रॉस सेक्शन एरिया ए विच वी आर गोइंग टू कन्सिडर हियर, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इन टू एरिया, सो द प्रेशर विल बी दिस पी अँड एरिया विल बी दिस ए. Okay, so now our formula becomes, therefore work is equal to काय झालं, pressure into area into displacement. So आपला formula झाला. मग इथं आपण लिहिणार, now consider a small work done do w, d nahi hai work, to do hai, a small work done do w for small displacement dx with constant pressure P. ह्या सगळ्या टर्म आपण आता बघितल्यात का नाही, स्मॉल डिस्प्लेसमेंट डी एक्स आपण इथं कन्सिडर केली वरती, आठवत आहे का, इथं लिहिलं स्मॉल डिस्प्लेसमेंट डी एक्स, त्याच्यामध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट पकडलं ते पण आपण लिहिलंय, गेटिंग इट? आणि त्याच्यासाठी वर्कडन आपण किती घेतणार आहे, स्मॉल, ऑर डो डब्ल्यू, स्मॉल वर्कडन,
Therefore, now the formula will modify as dou W is equal to pressure is constant, so pressure is P into area, that is A, into displacement will be dx. P into A into dx. Now can anyone, a good mathematician, जसं गणित चांगलं आहे तो मला सांगू शकतो का, किंवा जसं भूमिती चांगलं आहे तो मला सांगू शकतो का, दिस एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए इन टू दिस डी एक्स व्हाट इट विल गिव्ह? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम, व्हेरी करेक्ट. इट विल गिव्ह ए व्हॉल्यूम, एरिया इन टू लेंथ. सिलिंडरचा व्हॉल्यूम काढायचा हा फॉर्म्युला आहे, लेंथ इन टू हाईट, सॉरी क्रॉस सेक्शन एरिया इन टू हाईट. तो सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे, तोच आपण इथं वापरणार. दिस एरिया इन टू दिस स्मॉल चेंज डी एक्स विल गिव्ह अस दिस स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. एवढा व्हॉल्यूम मधला चेंज आपल्याला मिळेल. दिस व्हॉल्यूम वी विल गेट, चेंज इन व्हॉल्यूम, गेटिंग इट. सो हा एवढा टोटल व्हॉल्यूम मायनस हा इनिशियल व्हॉल्यूम, सो दिस विल बी द चेंज इन व्हॉल्यूम. हा काय मिळतो आपल्याला? चेंज इन व्हॉल्यूम. Okay, so this A into dx will be change in volume. So dou W is equal to P into dV. Now here I am using D. Here also I used D. What this D indicates? Can anyone change. Tell me? Change in volume and change in displacement. No, D. What this D indicates here? Final minus initial. Oh, final minus initial, that is correct. But we have defined something for D as. D we defined as exact differential. DV. What we defined is exact differential. Aathavta hai ka ho? Ha shabda apan vaparla hota kuda tari? Manjes kay matlo hota apan? Properties. All properties are exact differentials. Ani dou W la apan kay matlo hota? Inexact differential. आठवत आहे का? येस सर. ह्याला म्हटलं होतं आपण पॉइंट फंक्शन. ह्याला काय म्हटलं होतं आपण? पाथ फंक्शन. डू यू रिमेंबर? फंक्शन. दिस इज व्हॉट. येस. क्लियर? फक्त मी रिपीट केलं, हे तुम्हाला इथे लिहायचं नाहीये, डोंट वरी. ओके, जेणेकरून तुमचं परीक्षेत लिहिताना चुकू नये म्हणून मी हे तुम्हाला दाखवून दिलं की आपल्याला डब्ल्यू ला काय लिहायचं आहे. डब्ल्यू ला आपल्याला डो लिहायचं आहे आणि व्हॉल्यूम चेंज ला आपल्याला डी लिहायचं आहे. डो डब्ल्यू इज इक्वल टू पी इन टू डी व्ही. नाऊ लेट अस कम हिअर इन दी ग्राफ. आता ह्या ग्राफ मध्ये येऊयात, पी व्ही डायग्राम मध्ये येऊयात. इथं आपण काय म्हणतोय? व्हॉट वी आर सेईंग हिअर इज, वी आर सेईंग हिअर कन्सिडर धिस स्मॉल चेंज. Here we are going to assume pressure constant. एवढ्या भागात आपण काय म्हणणार आहे? हा प्रेशर चेंज निग्लिजिबल कन्सिडर करूया म्हणतोय आपण एवढा. आणि इथं आहे तुमचा काय? What this part is going to indicate? This part is being, काय आहे सांगा बर एवढा पार्ट? हा आहे डीव्ही, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इथून एवढा छोटासा बदलला. दिस इज अ स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम डीव्ही अँड वी आर कन्सिडरिंग धिस ॲज अ कॉन्स्टंट प्रेशर. धिस प्रेशर वी आर कन्सिडरिंग कॉन्स्टंट अँड वी आर काउंटिंग धिस ॲज अ चेंज इन व्हॉल्यूम. सो व्हॉट धिस प्रोडक्ट विल गिव्ह यू? पी इन टू डीव्हीचा प्रोडक्ट केला तर काय होईल? मी तसे वर्क करतो. हा सपोज प्रेशर आहे, हा सपोज व्हॉल्यूम आहे. हा मी प्रेशर एवढा कॉन्स्टंट धरला, ठीक आहे, आणि हा एवढा व्हॉल्यूम चेंज धरला डी व्ही. हा कॉन्स्टंट पी आहे, तर हा पी इंटू हा डी व्ही
काय दिसेल इथ? कॅन एनी वन? ज्याच काय म्हणते ते भूमिती चांगलं आहे, किती सोपं राहो. एरिया, एरिया ऑफ द कॉलम, एरिया, एरिया ऑफ दिस कर्व. ह्या एवढ्या भागाचा हा काय आहे? एरिया आहे. दिस इज एरिया अंडर द कर्व. गेटिंग इट? हा इथे रेक्टॅंगल तयार झाला ना, त्या रेक्टॅंगलची ही झाली हाईट पी, प्रेशर ही त्या रेक्टॅंगलची हाईट झाली, आणि व्हॉल्यूम ही झाली त्या रेक्टॅंगलची विड्थ, आणि हा झाला आपला एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द स्मॉल कर्व इज पी डी व्ही. ओके, सो दिस एरिया अंडर कर्व इज डो डब्ल्यू. दिस एरिया अंडर कर्व इज डो डब्ल्यू. गेटिंग इट? द स्मॉल एरिया अंडर द कर्व इज डो डब्ल्यू. आता मला सांगा, देअरफोर इथं लिहितो परत, स्मॉल वर्क डन इज डो डब्ल्यू, हेन्स टोटल वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज summation of all the dws. करेक्ट. सगळे स्मॉल डो डब्ल्यू, सगळे स्मॉल डो डब्ल्यू ची काय करायची आपल्याला? ऍडिशन करायची. त्यालाच तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिक म्हणालात, त्यालाच तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये नाव दिलं इंटिग्रेशन. सगळ्या छोट्या छोट्या डो डब्ल्यू ची ऍडिशन करायची, म्हणजेच तुम्ही त्याला नाव दिलं इंटिग्रेशन. तुम्ही आठवा, वेन यू स्टडीड इंटिग्रेशन ऍट फर्स्ट यू स्टडीड द सिमिलर ड्रॉइंग. तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा इंटिग्रेशन शिकला त्यावेळेस अशीच काहीतरी ड्रॉइंग होती. गेटिंग इट? सो आपल्याला इथं काय करायचं आहे? आपल्याला इथं डो डब्ल्यू चे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. डो डब्ल्यू, सो इंटिग्रेशन डो डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी इन टू डी व्ही. पी इन टू डी व्ही करायचं. क्लिअर? हा आहे आपला फॉर्म्युला. Therefore, total work done W is equal to integration between the limits 1 to 2 P DV. कुठले लिमिट्स घेतले आपण? 1 to 2 हे आहेत आपले लिमिट्स. कोणाचे लिमिट्स आहेत? प्रोसेसचे. प्रोसेस एक झाली आणि प्रोसेस दोन ला संपली. सो दीज आर दी लिमिट्स, लिमिट्स बिटवीन 1 to 2. ह्या दोन लिमिट मध्ये आपण इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन कोणाचं घेतलं? डो डब्ल्यू चं. म्हणजे इंटिग्रेशन 1 to 2 पी डी व्ही घेतलं. ज्यावेळेस आपण या छोट्या कर्व चं इंटिग्रेशन घेतो, सो दिस इंटिग्रेशन बिटवीन लिमिट्स 1 to 2 विल यील्ड दिस टोटल एरिया. त्याच जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला हा टोटल एरिया मिळतो. Getting it? We will get this total area. आता आठवा, तिथं मी तुम्हाला पाथ फंक्शन मध्ये काय म्हटलं होतं? ड्युरिंग पाथ फंक्शन व्हाट डिड आय टोल्ड यू? आठवत आहे का काही? पाथ फंक्शन ज्यावेळेस काय म्हटलं होतं? एक्झाम्पल काय दिलत त्याच? पाथ फंक्शनच एरिया अंडर कर्व दिलत का? आठवत आहे का? आय गेव द एक्झाम्पल ऑफ पाथ फंक्शन एज एरिया अंडर द कर्व. तर इथला एरिया अंडर कर्व काय येतो? वर्क येतो. गेटिंग इट? सो दिस एरिया अंडर कर्व इज वर्क डन. सो दॅट इज हाऊ वी कॅन राईट इट हिअर एज. देअरफोर इंटिग्रेशन 1 to 2 PDV gives area under the PV diagram. Area under PV diagram. हे इंटिग्रेशन आपल्याला काय देणार आहे? तर एरिया अंडर पीव्ही डायग्राम देणार आहे. देअरफोर वर्क इज द एरिया अंडर पी व्ही डायग्राम. हा इम्पॉर्टंट एम सी क्यू आहे.
work is area under PV diagram. Therefore, work is a path function. त्याच्यामुळे वर्क काय आहे, पाथ फंक्शन आहे. लक्षात आलं का? देअरफॉर वर्क इज अ पाथ फंक्शन बिकॉज वर्क इज एरिया अंडर द कर्व. सो नाउ आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू प्लीज टेक स्क्रीनशॉट. आता हे थोडस इकडे तिकडे झालंय माझं लिहून. कसं लिहायचं तुमच्या लक्षात आहे का? हे डायग्राम पहिल्यांदा काय करायचं, हे काढायचे डायग्राम, त्याच्यानंतर ही डायग्राम, सॉरी ही डायग्राम, त्याच्यानंतर परत हे नाही काढायचं आपल्याला, त्याच्यानंतर परत हे लिहायचं. कन्सिडर अ स्मॉल डिस्प्लेसमेंट डीएक्स ड्युरिंग दिस डिस्प्लेसमेंट, अज्युम द प्रेशर इज कॉन्स्टंट, चेंज इन प्रेशर इज निग्लिजिबल. त्याच्यानंतर परत हे इथून इथपर्यंत लिहित यायचं, त्याच्यानंतर परत हे लिहायचं आणि त्याच्यानंतर परत हे लिहायचं. गेटिंग इट? सो टेक द स्क्रीनशॉट एव्हरी वन. सगळेजण स्क्रीनशॉट घ्या याचा. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे म्हटलं आपण, वर्क इज एरिया अंडर पीव्ही डायग्राम, वर्क इज ए पाथ फंक्शन. मग ह्याचा अशा पद्धतीने एक क्वेश्चन येतो एक्झाम मध्ये. अजून एक क्वेश्चन कसा येतो, प्रूव दॅट वर्क डन इज ए पाथ फंक्शन. असा जरी प्रश्न आला, प्रूव दॅट वर्क डन इज अ पाथ फंक्शन, तरी उत्तर काय लिहायचं आहे, उत्तर हेच लिहायचं आहे, सेम आन्सर, नो चेंज इन आन्सर, हेच उत्तर लिहायचं. दोन प्रश्न आला. पहिला प्रश्न कुठला होता, एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ वर्क्स, त्याच्यामध्ये पण हे आलं पाहिजे. दुसरा प्रश्न, प्रूव दॅट वर्क डन इज अ पाथ फंक्शन, त्याचं आन्सर पण हेच आलं पाहिजे. गेटिंग इट? सो याच्यामध्ये हे छोटासा एरियाचा मी इकडं लेफ्ट हँड हॅचिंग दाखवलं. गेटिंग इट? लेफ्ट हँड हॅचिंग, त्याला आपण डो डब्ल्यू म्हटलं. काय सर, तुम्ही अनुसे सरांच्या नोट्स देतो म्हटलं ना. अनुसे सरांच्या नाही म्हटलं मी, मी नोट्स काय म्हटलं, अनुसे सरांच्या नोट्स देतो म्हटलं ना. हा सर, देतो म्हणलेला तुम्ही. काय अनुसे सरांच्या का? बरं, बघतो अनुसे सरांना विचारतो मी. हा, मी अनुसे सरांचा पीपीटी देतो म्हटलं असेल, कारण त्यांचं पीपीटी माझ्याकडे आहे. आम्ही पीपीटी देतो सर, पीपीटी म्हणलेला, पीपीटी माझ्याकडे आहे, मी पीपीटी शेअर करतो. आता लेक्चर झालं की लगेच पीपीटीची लिंक आपल्या त्या ह्याच्यावरती टाकतो, काय ते स्प्रेडशीट वर टाकतो. ठीक आहे, हा ओके. हे लक्षात आलं का, हे समजलं का, ह्याच्यात कोणाला अडचण आहे का? एकदम सोपं डेरिवेशन आहे, सगळ्यात सोपं डेरिवेशन. क्लिअर? काय केलं आपण, एल इल डब्ल्यू इज इक्वल टू प्रेशर एरिया डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर आपण काय म्हटलं, स्मॉल वर्क घेतलं डो डब्ल्यू, स्मॉल वर्क डो डब्ल्यू इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया इंटू स्मॉल डिस्प्लेसमेंट डीएक्स, आणि स्मॉल डिस्प्लेसमेंट डीएक्स इंटू एरिया केलं की काय झालं, डीव्ही झालं. सो पी इंटू डीव्ही, म्हणून टोटल वर्क डन काढायसाठी काय केलं आपण, डो डब्ल्यू चं इंटिग्रेशन घेतलं. सो डो डब्ल्यूचं इंटिग्रेशन कुठलं घेतलं, विद इन द लिमिट्स 1 to 2, या 1 to 2 लिमिट मध्ये घेतलं. का बरं 1 to 2 घेतलं, कारण आपली प्रोसेस 1 to 2 आहे, अवर प्रोसेस इज बिटवीन 1 to 2, दॅट इज वी हॅव कन्सिडर द लिमिट बिटवीन 1 to 2. ओके, आणि त्याच्यानंतर हे शेवटी 3 sentences आपण लिहिले. देअरफोर हे 3 वाक्य पण महत्वाचे आहेत, बरं का? तुमच्या उत्तराच्या शेवटी ही 3 वाक्य आली पाहिजेत. देअरफोर पी डी व्ही गिव्ज एरिया अंडर द पीव्ही डायग्राम, वर्क इज एरिया अंडर पीव्ही डायग्राम, वर्क इज अ पाथ फंक्शन. क्लिअर? तर या फॉर्म्युल्यावरती, या फॉर्म्युल्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स पण सोडवायचे आहेत. गेटिंग इट? वी आर गोइंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ओव्हर दिस फॉर्म्युला. सो दॅट इज वाय दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे. ओके, क्लिअर एव्हरी वन विथ दिस? ठीक आहे, तर आजचं टार्गेट आपलं एवढंच होतं, डेरिवेशन समजून घेणं, आणि ह्या डेरिवेशनवरचे प्रॉब्लेम्स आले तर आपल्याला सोडवता आले पाहिजे. ठीक आहे, ओके. तर ज्यांची अटेंडन्स कोणाची राहिलेली आहे त्यांनी प्लीज चॅटबॉक्समध्ये अटेंडन्स पुट करा. प्लीज पुट युअर अटेंडन्स इन द चॅटबॉक्स सो दॅट आय कॅन लॉग इट ऑफ नाव. ज्यांनी अगदी सुरुवातीला टाकले त्यांनी पण टाका. मी सांगतोय रोज की अगदी सुरुवातीला टाकू नका, रेकॉर्डिंग बंद असतं. स्टील यू आर पुटिंग, गेटिंग इट? सो व्हेन एव्हर आय टेल यू टू पुट दी अटेंडन्स, ऍट दॅट टाइम ओनली यू गाईज प्लीज पुट दी अटेंडन्स. ओके, ठीक आहे. सो वी स्टॉप युअर फॉर डे.
थैंक यू, हैव अ गुड डे, थैंक यू वेरी मच.